उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक कार्यक्रम आमदार निधीतून सोमटणे गावातील सोमजाई मंदिर परिसराचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या काँक्रीटीकरणासाठी 8 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश गाताडे, भाजप बूथ अध्यक्ष धनंजय पाटील, पोयंजे विभागीय युवा अध्यक्ष जयेंद्र मुंडे, माजी सदस्य रवींद्र कांबळे, आत्माराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते मारुती पाटील, संदीप पाटील, विलास पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. आज महेश बालदी निवडून आल्यापासून जवळजवळ आता 2-3 वर्ष झाली, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा निधी या ठिकाणी कुठं कुठं द्यायला मिळायचा आम्हाला 25-15 वगैरे, परंतु आता हे दोघे निवडून आल्यापासून जोडी अतिशय चांगलं काम करत आहेत. रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही आमदार विकासाची कामं विकास गावाचा झाला पाहिजे या दृष्टिकोनातनं आज हे दोन्ही आमदार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. मला वाटतं कुठलं गाव आता उरण भागातलं असं आलं नसेल की ज्या ठिकाणी आमदार प्रशांत महेश बालदी साहेबांच्या विकास निधीमधून चांगलं काम झालं नसेल. सगळीकडं चांगली गावामध्ये प्रत्येक गावामध्ये अतिशय नियोजनबद्ध अशी कामं या ठिकाणी करत आहेत. आपलंसुद्धा काम आहे की आपणसुद्धा नियोजनबद्ध काम करून आपला पक्ष कसा वाढेल, BJP पक्ष कसा वाढेल या दृष्टिकोनातनं आपण कार्यकर्त्यांची सुद्धा जबाबदारी आहे आणि तुम्ही ती चांगल्या पद्धतीनं पाडाल. मी सर्वात प्रथम आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी साहेब हे दोघांनाही धन्यवाद देतो की आपण पनवेल उरणचा चांगला विकास या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण काम करत आहात. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.